राजकारणातली अतिशय एक मोठी घडामोड जी आहे ती आज मुंबईमध्ये होते आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे राजकीय जीवनातून, आणि त्याचबरोबर एकूण जे वेगवेगळे पक्षाची पदं आहेत ती पदं देखील या ठिकाणी त्यांनी सोडलेली आहेत. आणि यावरनं एक गोंधळ सुरू आहे. पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी सांगितलं की तुम्ही या पक्षाच्या पदावरनं राजीनामा देऊ नका, त्यांच्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाहीत. या ठिकाणी सर्व जे नेते आहेत ते नेते जे आहेत ते पवार यांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत. आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं पक्षातले सगळे नेते जे आहेत ते शरद पवार यांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अजित पवार जे आहेत ते या संपूर्ण सर्व नेत्यांना समजून सांगतात की शरद पवार यांच्याविषयी यांना आपण हे संपूर्ण भावना ज्या आहेत त्या पवारांना या ठिकाणी सांगतो आहेत. संपूर्ण सभागृह जे आहे ते आता या ठिकाणी आपल्याला बालामध्ये घोषणा जे आहेत देत आहेत. शरद पवार यांच्या विषयीची जी भावना जी आहे ती या ठिकाणी शरद पवारांना समजून सांगतात. ही जी कमिटी आहे ती कमिटी आपल्या ज्या भावना आहेत त्या ती कमिटी जी आहे ती आपल्या भावना ज्या आहेत त्या पवारांच्यापर्यंत पोहोचवणार. कमिटी आपला नवीन नेता कोण असेल त्या संदर्भातली माहिती जी आहे ती लवकरच घेऊन शरद पवार यांना देणार असल्याची घोषणा जी आहे ती अजित पवार यांनी या ठिकाणी केली आहे. काय वाटतं तुम्हाला पवारसाहेबांनी आता घोषणा केली? पवारसाहेबांना सर्व जेवढे राष्ट्रवादीचे जेवढे वरिष्ठ नेते सर्वांनी केलेलं आहे की पवारसाहेबच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजे आणि पवारसाहेबच आमचे नेते राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेबांनी रिटायरमेंट घ्यायची नाही. त्यांच्या जीवावर पक्ष चालणार, त्यांच्यासाठीच पक्ष चालणार, बाकी आम्ही कुणाला मान्य करायला तयार नाही. 2024 ची निवडणूक महाविकास आघाडी पंतप्रधान पवारसाहेबांनीच पाहायचं आहे, पंतप्रधान पाहायचं आम्हाला, तर पवारसाहेब रिटायर होऊ नाही शकत. पवारसाहेबांनी या ठिकाणी रिटायर होऊ नये हीच भूमिका जवळपास सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी घेतात. अजून या ठिकाणी अजून सुरू आहे. जोपर्यंत पवार आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कृष्णासह प्रमुख साळुंखे.